आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे, सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय. आणि त्यामुळे मराठा आरक्षणावर तातडीनं निर्णय घ्या अशी मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू हातासं म्हणत केंद्र सरकारच्या कोर्टात टाकलाय आणि त्यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक पार पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन करून हे आवाहन केलंय. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला. हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. महाराष्ट्रानं मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा हा निर्णय घेतला होता. राज्याच्या विधिमंडळामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखानं घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयानं वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. गायकवाड समितीच्या शिफारसींबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयासही सर्वोच्च न्यायालयानं केराची टोपली दाखवली, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या या निवेदनामध्ये म्हटलंय. या पुढे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राची विधानसभा ही सार्वभौम आहे आणि सरकार हे लोकांचा आवाज आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पीडित वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारनं हा निर्णय घेतला. आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलं आणि हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालंय. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय हा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. याआधी शहाबानू प्रकरण, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात, त्याचप्रमाणे 370 कलम काढण्यासंदर्भात केंद्र सरकार तत्पर होऊन निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवतच, त्यासाठी घटनेतही बदल केले जातात. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. यासोबत या पुढे संभाजीराजेंचा मुद्दा बोलताना मुख्यमंत्री असं म्हणतात की छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागतायत, मग त्यांना पंतप्रधानांची वेळ का दिली जात नाही? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय, असं सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणतात की सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करता येणार नाही, पण या निमित्तानं कोणी महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. जनतेनं उगाच डोकी भडकवून घेऊ नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरूच राहील, असं आश्वासन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आता इशारा दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं आणि या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झालेले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन देत विरोधकांना इशारा देत केंद्र सरकारकडे मागणी करत, त्यांच्या सहकार्याची मागणी करत, खरं तर आता हा जो चेंडू आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा तो केंद्र सरकारच्या कोर्टामध्ये टाकला आहे. आता यापुढे केंद्राकडून काही प्रतिक्रिया येणार का आणि या प्रकरणामध्ये काय घडणार हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.